नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। म्हणजेच मी विशाल आकाश, तर पुन्हा एकदा स्वागत करत आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजचा आपला बँजो ब्लॉग आहे। आज आपल्या जोगेश्वरी बीटचा शो आहे, अंधेरी डीएन नगर येथे गिलबरीजचा सम्राट पाद्यपूजन शो आहे, तर आपण आज वाजवायला चाललोय। आणि लास्ट शो आपला पाठपूजनचाच होता कांदिवलीला, त्याच्यानंतरचा आजचा आपला शो। तर आज पण आपण मजा करूया, हंगामा आणि डीएन नगर हलवून टाकूया। आणि आपण चाललो आता आपल्या नेहमीच्या रुटीननुसार, तिथून बदलापूर स्टेशन, तिथून दादरला जायचं की घाटकोपरला अंधेरीला मेट्रोनी जायचं, हे आपण तिकडे गेल्यावर डिसाईड करूया। कारण की जसा टाईम असतो तसा आपण डिसाईड करतो, लेट झालं तर आपण मेट्रो पकडून जातो, त्याचं टाईम असतो तर आपण दादर फिरून जातो। तर बघू, राघवला फोन करतो आता, आपल्याला फोन करून बघूया। आणि जाऊया आपल्या लोकेशनवर, बॅग वगैरे भरली, टी शर्ट वगैरे भरली। आणि पावसाचं वातावरण पण एकदम भन्नाट झालं आहे, पूर्ण गारच केलं आहे पावसाने। बघूया आज काय होतं, कारण की 25 तारखेला बदलापूरमध्ये सगळीकडेच मुंबईमध्ये तुफान पाऊस पडलेला, आणि आपल्या बदलापूरमध्ये खूप पाणी होतं, आणि आपल्या बिल्डिंगच्या बाहेर पण आपल्या डोक्यावर एवढं पाणी होतं, आपल्याला कुठं बाहेर पण जाता नव्हता आलं, घरातच होतं आपण। तर जाऊया, आज पाऊस पडला नाही पाहिजे, तरी छत्री घेऊन गेलो पाहिजे। पावसाचं काही सांगता नाही, कधी पण पडतो। आणि आज काहीतरी आपण नवीन बनवायचं ट्राय करूया, काहीतरी युनिक नवीन ब्लॉगमध्ये। तर जाऊया, आणि आजचा सेटअप कसं आहे काय आपल्याला काय आयडिया नाही, तिथं गेल्यावर लोकेशनवरच समजतं आपल्याला आजचा सेटअप काय आहे। आणि आज वाजवायला थोडं फुरसत आहे आपल्याला, कारण की पुणेरी ढोल आणि डीजे पण आहे, तर थोडे आपण एन्जॉयमेंट पण करूया। तर चला कंटिन्यू राहा, जाऊया आपण आपल्या लोकेशनला आणि भेटूया। फायनली आपण घरातून निघालो आहे, आणि घरातून निघालो तर पाऊस चालू झाला, थोडाफार पाऊस आलेला, तर छत्री ठेवली, आपण रेनकोट घेतलं, कारण की भावेनी फोन केलेला तर तुम्हाला भांडुपला भेटणार आहे, तर बाईकने जायचं आहे तर छत्रीचं काय कामच नाही, आपण छत्रीने भिजून जाणार पाहिजे। रेनकोट घेतलं आणि चाललो आता स्टेशनला, रिक्षा पकडतो। आणि त्या दिवशी बघा, पाऊस एवढा पडलेला की हे सगळं पाण्याने भरलेला, कारण की खोलगड भाग आहे थोडा, तिथं पाणी खूप साचून होतं, आणि वर डोंगरच दिसत नाही एवढी धुकं। चला पटपट जाऊया, आणि ट्रेन थोड्या लेट येतात, ट्रेन भेटते की नाही टाईमवर काय माहिती, ट्रेन टाईमवर भेटली तर आपण लवकर पोचू भांडुपला, नाही तर आपल्याला थोडं लेट आहे। भागा 4 वाजेपर्यंत भेटणार आहे, पण 4 वाजेपर्यंत आपण पोचत नाही, आपल्याला 4:30 तरी होतीलच, कारण की 3:26 ट्रेन पकडणार आहे, आणि पाऊस वाटला होते मधी मधी। चला स्टेशनला जाऊनच भेटू आपण, भाग्याला भेटवून देतो, कारण की राघवी लोक पण माझे वाट बघत आहेत, लोक दिवस स्टेशनला आहे। पाऊस येतो, आपण तर मोबाईलसाठी तर काही कॅरी करतच नाही, मोबाईलसाठी पण आपण फ्लॅशची एक घेऊया। आणि बघा, स्टेशनला पोचलो आहे, तिकीट वगैरे काढून झाले, आणि नुकतीच आपली ट्रेन सुटली, तर आपल्याला 3:58 आता ट्रेन पकडायला लागला, आपल्याला आता खूपच लेट होणार आहे। बघा आता कसं होतं आहे, काय भाव्याला फोन करून सांगतो की आपल्याला थोडं लेट होणार आहे, थांबला तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट अंधेरी घाटकोपर उतरून आपल्याला मेट्रो पकडून अंधेरीला जायचं आहे। जर स्टेशनला पोचलं आणि आपली ट्रेन सुटली आहे, बघा स्टेशनला तिकीट वगैरे काढून झाले, आता निघायचं आहे आपल्याला, तर ट्रेनची वाट बघा, आता कुठला ट्रेन आली ते चेक करा, तुम्हाला लोकेशनवर जाऊन दे। भेटूया
गाडीचा आवाज एवढा इथं काय आपल्याला ऐकायला येणार नाही. आणि आत्ताच मेट्रो स्टेशनला आपल्याला अमन पण भेटलेला. अमनला घेऊन आपण आज आपल्या लोकेशनला चाललोय. कारण की डीजे चालू आहे, डीजेचा आवाज इथं बाहेर पर्यंत येते. तर आपण काय बोलणार ते ऐकायलाच नाही येणार. त्यामुळे इकडून शूट करत आहे, आतमध्ये गेल्या. आता सेटअप वगैरे काय कसा झाला असेल सेटअप ऑलमोस्ट. आपण आतमध्ये चाललो आहे. हो, भावाची गाडी लागली खाली. डीजेचा आवाज आत्ता येत होता, आत्ता पण झाला. आणि लाईट सेटअप झालेलं आहे. आपली आहे लाईट, काय लाईट? हां, गेल्या वर्षी पण आपली नव्हती ना. डीजे आता बंद झालाय. चालू चालू, तिकडं आवाज भरपूर आहे. त्यामुळे इकडून आता आपण डायरेक्ट सेटअप करताना भेटा. सेटअप आपला झाला तर फक्त आपला टॉम सेट करायचा आपल्याला. मग टी शर्ट वगैरे चेंज करून आपल्याला बाजूला पुरतं आहे. टी शर्ट वगैरे चेंज करून झाले आणि आपला संपूर्ण सेटअप झाला आहे. हा माझा सेटअप आहे. इथं सँडी आहे, त्याच्या बाजूला मोजम आहे, आणि त्याच्या बाजूला आपला रोहित गंभीर. तसं पाटी चार बेस आहेत, दोन ताप दोन तासे. तिथं पाठपूजनची तयारी वगैरे झाली सगळं. तर आपण आता चालू करू. एक गाणं वाजवल्यानंतर पुणेरी चालू होणार आहे. आपण चालू करू आणि मग A few moments later.
टेम्पो येतो आपला, टेम्पो यायला जागा ना, डीजे चालू होता, डीजे आत्ता बंद झाला. आणि आपला भाऊ ताशा वाजवत होता आज कांदिवलीकर मधून. भाऊने ताशा पण फोडलाय, फोडला ना. आणि आपला नवीन ताशा लाडूचा, रोहित नारकरचा, गोल्डन पिवळा गोल्डन मॅन. आपला टेम्पो येतोय, टेम्पोत पटापट सामान भरूया. बाय, मजा आहे की नाही? वन साईड पटापट पटापट इंस्ट्रुमेंट वगैरे ठेवायचं आपल्याला, स्टँड वगैरे असेच पडले. आणि गौरव आज ना फक्त थंड प्यायला आलेला, काहीच नाही द्यायला. आम्ही वाजवतो वाजवून थांबलो की हा पहिला थंड प्यायचा. ती 2.5 लिटरची स्प्राईटची बॉटल ते येणे संपवली. आणि भावाचा बर्थडे, भावाकडून पार्टी घ्यायची 29 तारखेला. सगळ्यांनी हा तुम्ही सगळे जेवढे वाटत तेवढे जुला ना भाव्या. अभि छोडेगा ना मेरे को मेट्रो बंद होगा, मेट्रो बंद हे चालू आहे भाई. ये वाट बघत मजा आहे ना भाई. अच्छा हमको से गाड़ी आए, कैसा लगा मेरा मजाक? ये क्या था? हा ताशा घेऊन उभाय का? ताशा याला घेऊन उभाय. भावानी ताशा बोललाय, ए ताशा बोलला भावानी. हो का आमचा माकड? अथर्व आहे, राघव आहे, सिद्धांत आहे आणि आपला भाव आहे. मंदिरात आपण जेवायला बसलोय. मला आली मी रे पहिली वगैरे, आपली बाकीची गॅंग आहे बाहेर जवळ राहणार आहे. बाईक आणून लेट जेवायला येणार आहे, ट्रेनमध्ये गॅंग जवळ राहते. जाऊ कधी कशी आली बस? जेवण आलं, जेवायला बसलंय. राईस आणि कोशिंबीर आहे, व्हेज पुलाव. आणि भावाला काय पाहिजे? भाजी, भाजी पाहिजे, पापड पाहिजे. त्या डिमांड बघा काय काय. आणि आपल्या आरजी गॅंग आतमध्ये मंदिरात जेवायला बसलो. आरजी गॅंग इथे भाव लोक खेड वरनं आलेले, खेड से आहे, खेड खेड हे बे लोक सगळे खेड वरनं आले शो बघायला. अर्धे आतमध्ये वाजलेत. आणि मॅनेजमेंट वाला योगेश इकडे बसलाय. योगेश मॅनेजमेंट अबे अरे भाजी पाहिजे. जेवण भेटा निघताना डायरेक्ट. जेवण वगैरे झाले आणि आपली तीनवाली गँग निघाली. मी आहे राघव आहे, अथर्व आहे आणि अमन आहे आमच्याबरोबर. आज आता कसं जायचंय डिसाईड करूया बाहेर जाऊन. मेट्रोने जायचंय की कारण की इथून बस तर नाही हट्टूवरनं जायला, अंधेरीला जायला लागत आपल्याला त्यासाठी. आणि आपल्याबरोबर छोटा शॉर्ट झालाय, खिशातून पैसे पडले आपले. पैसा गिर गया बाय. आता जीपे चालवायला लागणार आहे. जीपे चालला तर ठीक आहे, कारण की खूप प्रॉब्लेम होतो ये ना भावा. चला जाऊया, कंटाळा आलाय तू. उद्या आपला शो आहे नाला सोपाऱ्याला,
उद्या लय लांबचा पडला आपला, उद्या नाला सोपर जायचं आहे. मी उद्या तर घरी यायला खूप लेट होणार आहे. जायचं कसं ते पण डिसाईड करता. आमन बोलतो गाडी घेऊन येऊ, पण पावसातून गाडी चालवायला कंटाळा येतो. तर एकदा मेमो ट्रेन पकडून सबशिप सुखाने न भिजता लवकर लवकर पोचू आपण. टेन्शन नाही काय, फक्त रात्री यायचाच प्रॉब्लेम होणार. अमन सकाळी डिसाईड करू आपण कसं जायचं. फोन करून सांगणार ना. हा मेमो जवळ पडेल आपल्याला, रात्री दादर बिदर फिरून यायला लागतं ना मित्रा. चला जाऊया घरी, पहिलं लय वैतागलं गरम. फायनली आपण डिसिजन घेऊन मेट्रोने आलोय, कारण की आपल्याला ऑप्शनच नाही. मेट्रोची तिकीट वगैरे काढली आणि आपली गँग सगळी. रोहित पण आलाय, त्याला वाटलं आम्ही गेलो तर पळत पळत आम्हाला शोधत आला. धावत धावत पळत पळत आला रोहित आला, पण रोहितचा भाव रोहित नाही आलाय. शिलाय बैठला गेलाय. गरमच एवढं होतं, आपण पावसात नाही दिसत पण गरमीने खूप दिसत. वैताग आलाय. मेट्रो कधी येईल काय माहिती नाही. किती मिनटं थांबलो मेट्रो यायला अजून 16 मिनटं. त्याला फास्ट ट्रेन भेटली पाहिजे तर आपण आज लवकर घरी पोचणार. आराम करून उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे. तसं उठतं तसं जाऊ घरी पप्पा. कुठला तरी शोध लावतात खाली. कुठला शोध लावतात, कुठला शोध लावतात खाली. नवतर मोस्ट आहे. कडेकडे म्हणा मारू शकतो. इसके क्या हुआ था इसका. अपन ये अपना लास्ट ट्रेन गए थे तभी इसका क्या हुआ था. थाना में रुके थे तभी. जगह पे बनाया था ना तभी भी. क्या बनाया. पैसा भेजने के लिए. ट्रेन आली आहे पण ते अंधेरीवाली आली. आपली नाही आली आली आली. आपली पण ट्रेन आली. आपली पण ट्रेन आली. आपल्याला बसायला जागा भेटेल का पण. चला चला आपण पण जागा ट्रेन मध्ये बसल्यावर भेटा. आपण बदलापूरला बसलो आणि घरी पण आलो. खूप झोप येते आता, कारण की आज लवकर उठलेलं. थोडं काम वगैरे होतं तर डोळ्यात झोप खूप आहे, कारण की दमल्यासारखं झालंय. आणि पाऊस पण आता येताना भेटला आपल्याला. थोडाफार स्टेशनला उतरला, थोडा पाऊस होता तर बिल्डिंग पासून घरपर्यंत चालत यायला थोडा पाऊस भेटलेला. तर आता फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करूया, थोडंसं काहीतरी खाऊया आणि झोपया, कारण की उद्या आपल्याला लवकर उठायच्या परत आपल्याला शोला जायचं. आणि तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं की किती एन्जॉय आणि किती धमाल केली आणि नवीन गाणी पण वाजवली. तर या ब्लॉगमध्ये बँकेचं थोडंच पाठ घेतलं आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण बीएनगर हलवून टाकलं गिरबारीचा संभ्रम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गाजवून टाकलं पाठपूजन सोहळा. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर काय नेहमीप्रमाणे आता ब्लॉग एंड करताना लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की ब्लॉग कसा वाटला. कमेंट करून नक्की सांगा. भेटू असेल आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. गुड नाईट.